सातारा जिल्ह्यातल्या पाटण इथल्या सुलोचनाबाई पाटणकर कन्या शाळेत शेती प्रदर्शन भरवण्यात आले. शालेय जीवनापासून विद्यार्थी वर्गात शेतीची आवड निर्माण व्हावी या हेतून हे छोटे खानी अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले. शहरी भागातील विद्यार्थ्यांना शेती म्हणजे काय हे मुळातच माहीत नसतं. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा देखील सध्या शेतीशी असणारा संबंध हळूहळू संपुष्टात येऊ लागलाय. त्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाणही तितकंच कारणीभूत आहे. परिणामी शेतीकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोनच नकारात्मक बनू लागलाय. हीच बाब लक्षात घेऊन शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनानं केलाय. जी सर्व मुलं मुली जी आहेत ही शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यांनी कधीही असं स्वतःला मानायची काही गरज नाही आहे की मी कुठल्याही संकटात माझ्यावर जरी आलं तरी मी कुठेतरी खचेन, मी उलट उभाच राहीन. ही या एक एकराच्या अनेक पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मिळणाऱ्या फायद्यातून या ठिकाणी त्यांना हे सगळ्या बाबी लक्षात आलेल्या आहेत. आणि ही संकल्पना अशीच पुढच्या पिढीला सर्व समाजाला हे आमच्या गावातील बऱ्याच जणांनी हे प्रदर्शन पाहून गेलेले आहेत आणि ही संकल्पना सगळ्यांना खूप आवडली. आणि नक्कीच हा आपला अल्पभूधारक शेतकरी किंवा जो नकारात्मक जी भूमिका घेतोय, नकारात्मक जी ज्याची विचारसरणी शेतीच्या बाबतीत चाललेली आहे, ते निश्चितच हे पाहून हा सकारात्मक विचार करेल आणि आपला हा जगाचा पोशिंदा आणि ह्या जगाच्या पोशिंद्याला आपल्या सर्वांनी प्रोत्साहन देणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला त्याच्या पाठीवर थाप देणं ही आपल्या सर्व समाजाची गरज आहे. या प्रदर्शनात कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त पिकं कशी घेतली जातात हे दाखवण्यात आलंय. त्यासाठी एक एकरातील 188 पिकांचं रोल मॉडेल उभारण्यात आलंय. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक शेती पद्धती दाखवण्यात आली आहे. शेतीसाठी लागणारी विविध अवजारं, खतं, बी बियाणं, पिकांवरील रोग किडी, तण व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींची मांडणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरी भागातील विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी यासाठी भित्तीपत्रकंही तयार करण्यात आली आहेत. त्यांचीही मांडणी यानिमित्तानं करण्यात आली आहे. मी जमीन सुपीक कशामुळे होते आणि नापीक कशामुळे होते सांगितलं आहे. जमीन नापीक अति पाण्याचा वापर, रासायनिक खतांचा वापर म्हणजे जसं युरिया, सुफला याच्यामुळे जमीन नापीक होते. आणि तर सुपीक जमीन नैसर्गिक खतांमुळे होते म्हणजे मासळीचे खत, शेणखत आणि पाण्याचा कमी वापर इत्यादींमुळे जमीन सुपीक बन. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उपलब्ध आहेत. त्याच्यावर मात करण्यासाठी त्याने आज शाश्वत शेतीमधला एका एकरात 188 पिके या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. यामुळे त्याचा वर्षभराची कुटुंब पद्धती चालू शकते. आम्ही शेतीची माहिती शहरी मुलांना व्हावी म्हणून शेतीची अवजारे, खतांचे व्यवस्थापन, शाश्वत शेती याचा एक प्रोजेक्ट शेततळे वगैरे दाखवले आहे. सध्या अनेक तरुण तरुणी रोजगारासाठी शेती सोडून शहराकडे धावतात. मात्र शेतीमध्ये असणारा शाश्वत रोजगार त्यांना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात शाश्वत रोजगाराची हमी असणाऱ्या शेती क्षेत्राची माहिती शालेय जीवनातच करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर शेतीविषयक संकल्पना मांडत असताना दैनिक ॲग्रोवन आणि साम ॲग्रोवन मधील माहिती उपयोगी पडल्याचं शीला पाटणकर यांनी सांगितलंय. व्यवसाय काहीच नसतात मुलांना मुलींना, त्यामुळं शेतीमधून जो फायदा होतो तो शेती केल्यानंतरच कळतो मुला मुलींना, म्हणून शेती केली पाहिजे सर्वांनी. स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं असलं तरी त्यातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात येत असलेला दृष्टिकोन नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे सर्वच शाळांमधून अशा प्रकारचे छोटे मोठे प्रयोग राबवल्यास शेतीविषयक निर्माण होत असलेला नकारात्मक दृष्टिकोन नाहीसा होण्यास मदत होणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, पाटण, सातारा.